नमस्कार प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने अकुर्डी आणि पिंपरी येथील घरांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवलेले आहेत तर हे अर्ज करत असताना किंवा या योजनेविषयी खूप सारे प्रश्न आहेत त्यातले निवडक प्रश्नांची उत्तरं आपण शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत तर ह्याच्यामध्ये काय आहे कि लॉटरीची तारीख काय आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख घराचं क्षेत्रफळ किती आहे किंमत काय आहे लोकेशन काय आहे मग भाडे बाबत सुद्धा काही प्रश्न आहेत कि संमतीपत्र द्यायचं कि भाडे करार द्यायचा पाचशेच्या स्टॅम्प पेपरवरती कि ऑनलाइन रेंट ऍग्रीमेंट द्यायचं आता दाखले नाहीयेत कसं अर्ज करू या सर्व शंकांचा आपण समाधान करण्याचा प्रयत्न करणार आहोत यामध्ये जर आपल्याला काही त्रुटी आढळल्यास आपण कमेंट बॉक्समध्ये सांगून कमेंट करू शकता आणि सांगू शकता ठीक आहे चला आपण सुरुवात करूया तर बऱ्याच जणांचा पहिला प्रश्न असा आहे की वन बी एच के फ्लॅटची प्राइस किती आहे तर आकुर्डीसाठी टोटल पाचशे अडुसष्ट सदनिका आहेत आणि प्रतिसदनिकेची किंमत जी आहे ती सात लाख पस्तीस हजार दोनशे पंचावन्न रुपये आहे आणि पिंपरी मध्ये टोटल सदनिका आहे तीनशे सत्तर सदनिकाची जी, जी किंमत आहे ती सात लाख ब्यान्नव हजार सहाशे नव्याण्णव दुसरा प्रश्न बघूया कार्पेट एरिया किती आहे या वन बीएच के चा तर तीनशे बावीस मीटर स्क्वेअर फूट आहे अजून हा जो प्रश्न आहे तो लोकेशन लोकेशन विषयी सुद्धा प्रश्न आहे की हे कुठं आहे तर पिंपरीतला जे पिं, पिंपरीतला जो प्रकल्प आहे तो उद्यम मध्ये आहे स्वप्न नगरीच्या शेजारी आणि आकुर्डी मध्ये जो आहे तो मोहन नगरमध्ये आहे ईएसआय हॉस्पिटलच्या शेजारी ह्याबाबतचे लोकेशन एक्झॅक्ट लोकेशन साठी आपण एक व्हिडिओ सुद्धा तयार केलेला आहे तुम्ही तो पाहू शकता डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे याची आता ताबा कधी मिळणार अर्ज केल्याच्या नंतर तर ह्याच्यासाठी तीन ते सहा महिने ताब्यासाठी लागू शकतात कारण त्यांचं पार्किंगचं काम चालू आहे सदनिका रेडी आहेत क्लिनिंग करून त्या हँडओव्हर करू शकतात परंतु पार्किंगचं काम चालू आहे त्याच्यामुळे अंदाजे तीन ते सहा महिने ह्याच्यासाठी जाते भाडे कराराबाबत आता काही कुटुंबांसोबत राहतात काही अ स्वतः भाड्याने राहतात तर मग त्यांनी काय द्यायचं आता जे भाड्याने राहत आहेत ना तर त्यांना पाचशेच्या स्टॅम्प पेपर वरती भाडे करार किंवा ऑनलाइन रजिस्टर रेंट अग्रीमेंट आपण देऊ शकता जर नातेवाईकांकडे राहत असल्यास आपल्याला पाचशेच्या स्टॅम्प पेपर वरती संमती पत्र आहे फक्त हे आपण भाड्याने राहत आहात याचा पुरावा आहे तुमच्याकडे रेंट अग्रीमेंट आहे म्हणजे तुम्ही पिंपरी चिंचवड मधले रहिवाशी आहे असं त्याचा अर्थ होत नाही ठीक आहे तर हे लक्षात ठेवा कारण खूप जणांचा की भाडे करार असेल म्हणजे तुम्ही पिंपरी चिंचवडचे रहिवाशी झाला तर असं नाहीये हे फक्त तुम्ही भाड्याने राहता ह्याचा पुरा आहे <coughs> आता शेवटचे दहा दिवसच राहिले दहा बारा दिवस ऑनलाईन अर्ज करण्याचा तर काही ना आपल्या वर पोर्टलवर चा इशू आहे मग दाखले मिळाले नाहीयेत पोच पावती अपलोड करू शकतो का तर होय करू शकता परंतु लवकरात लवकर वेळेत दाखले देणं बंधनकारक आहे अन्यथा तुमचा अर्ज रिजेक्ट होऊ शकतो आता हा सगळ्यात महत्वाचा एक प्रश्न आहे की आकुर्डी पिंपरीची घरी का घेऊन नयेत तर याचे एक पहिलं कारण जे आहे तुम्हाला कितीही इमर्जन्सी असली तरी दहा वर्षापर्यंत तुम्हाला ही ग, घर विकता येणार नाही किंवा हस्तांतरण करता येणार नाही दुसऱ्याच्या नावावर तुम्हाला ते ट्रान्सफर करता येत नाही कितीही इमर्जन्सी असली तरी सुद्धा दुसरं कारण आहे घर कोणताही कारणाच तो भाड्याने देता येणार नाही म्हणजे तुम्हाला काही कारणच तो शहरातून स्थलांतर करावं लागलं ला। किंवा परिसरातून दुसरीकडे जावं लागलं त्या केस मध्ये तुम्हाला हे भाड्याने देता येणार नाही हे स्पष्ट अट आहे आणि तिसर जे आहे ते दहा वर्षानंतर घराची विक्री केल्यास बघा हे सगळ्यात महत्वाचं आहे दहा वर्षानंतर घराची विक्री केल्यास पन्नास टक्के रक्कम महानगरपालिकेला देणं बंधनकारक आहे त्यामुळे जर कोणी इन्व्हेस्टमेंट म्हणून ही घर घ्यायचा विचार करत असेल तर त्यांनी ते सोळा साठी ही घर नाही आणि शिवाय त्याच्यावरती पूर्ण महानगरपालिकेचं नियंत्रण राहणार आहे कदाचित ते पन्नास टक्के वरून ऐंशी टक्के सुद्धा करतील त्याच्यामुळं इन्वेस्टमेंट म्हणून ही घर अजिबात घेऊ नका तुम्हाला खूपच गरज असेल भाड्याने राहत असा तरच तुम्ही ह्या घरांकडे व्हा त्याच्यामुळं बघा तुम्हाला जर त्याचे इन फ्युचर पंधरा लाख रुपये मिळणार असेल तर सात लाख रुपये हे महानग... महानगर साडे सात लाख रुपये तुम्हाला महानगरपालिकेला द्यावे लागतील उद्या महानगरपालिकेने म्हणले की आम्हाला ऐंशी टक्के द्या तर मग तुमच्या हातात काहीच नाही त्याच्यामुळे ह्याच्यावरती अप्रत्यक्षरित्या महानगरपालिकेचं पूर्ण नियंत्रण राहणार आहे असं मला वाटतंय हा चौथ आकाराने लहान आहेत हा घर मी पाहिलेला आहे लहान आहे बट ह्याची प्राईज सुद्धा कमीच आहे त्या मानाने हे लहान आहे त्याच्यामुळे तुम्हाला जर खा, खाजगी क्षेत्रात तुम्ही चांगलं घर घेत घेऊ शकत असाल तर ते घ्या हे घेऊ नका पुढे जाऊया पिंपरी आकुर्डीची घर का घ्यावीत आता का घ्यायची घर तर जी वर्षानुवर्ष भाड्याच्या घरात राहतात ते मग त्यांनी भाड्याच्या घरात राहण्यापेक्षा ही घर परवडणारी आहेत त्याच्यामुळं हे त्या लोकांसाठी चांगलं आहे आता कागदपत्र गावाकडचे का चालतील का तर तुम्हाला आता कित्येक जण म्हणतात ते चालतात ते बट uh, जेव्हा व्हेरिफिकेशन ऍक्च्युअल मध्ये तुमचं व्हेरिफिकेशन चालू होईल त्यावेळेला तुम्हाला पिंपरी चिंचवड चे सगळे डॉक्युमेंट्स लागणार आहेत कारण जर तुम्ही रहिवाशी असाल तर तुमच्याकडे हे सगळे डॉक्युमेंट्स पिंपरी चिंचवडचे असणं अपेक्षित आहे कारण त्याच्यामध्ये अर्थच अशी आहे की पिंपरी चिंचवडचा रहिवाशी असण बंधनकारक असल्याने सर्व डॉक्युमेंट्स पिंपरी चिंचवड मधलेच हवे अन्यथा अर्ज रद्द होऊ शकतो बर का त्याच्यामुळे आता जरी तात्पुरत्या स्वरूपात तुम्ही तुमच्या गावाकडचे डॉक्युमेंट अपलोड जरी केले असतील तरी सग सगळ्या साठी अप्लिकेशन करा सगळे डॉक्युमेंट इथलेच पाहिजे नाहीत पिंपरी चिंचवड त्याच्यामुळे रिस्क घेऊ नका अर्ज करण्याची शेवटची डेट काय आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे ती अठ्ठावीस जुलै दोन हजार तेवीस आहे <coughs> आता आवश्यक कागदपत्र कोणते आहे तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला द्यायचा तहसीलदारचा सन दोन हजार बावीस तेवीसचा किंवा एका वर्षाचा आय टी आर देऊ शकता किंवा फॉर्म नंबर सोळा देऊ शकता जर तुम्ही कॅटेगरीतून अप्लाय करत असेल तर जात प्रमाणपत्र देणं बंधनकारक आहे नंतर जात वैधता प्रमाणपत्र आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुक किंवा पाच कॅन्सल केलेला चेक सुद्धा तुम्ही अपलोड करू शकता मतदान ओळखपत्र भाडे करा एक तर नोंदणीकृत नो किंवा नोटरी द्यायचा हा किमान पाचशेच्या स्टॅम्प पेपरवर पाहिजे नाही संमतीपत्र द्यायचं आहे नातेवाईकांकडे राहत असल्यास त्यांचं किमान शंभरच्या स्टॅम्प पेपर वरती पत्र, वर पत्र लागणार आहे नंतर वीज बिल द्यायचं आहे जर तु, तुम तुमच्या घरमालकाचं अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाईल दाखला सुद्धा द्यायचा आहे तुम्ही कारण तुम्ही महाराष्ट्रातला रहिवासी असणं बंधनकारक आहे आता हे हे ऍप्लिकेशन कुठं करायचं तर त्या ऍप्लिकेशनची यू आर एल जी आहे तीही आहे एच टी टी पी एस कोलन डबल स्लॅश पी सी एम सी डॉट पी एम ए वाय डॉट ओ आर जी आता अर्ज आणि पेमेंट कुठं कसं याबाबतची प्रक्रिया काय आहे तर ह्या सगळ्यांची सविस्तर माहिती हे आपल्या वरती दिलेली आहे दिले ते व्हिडिओ बघा डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा लिंक दिलेले आहे तर ते पहा तर ही सगळी होते आपल्या प्रश्नांची उत्तर जर तुम्हाला अजून काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारा याबाबतचे सगळ्या नवनवीन अपडेट्स तुम्हाला या, या वरती मिळत राहतील त्यासाठी सबस्क्राईब वरती क्लिक करा